जानाई मलाई देवीच्या दर्शनासाठी मंगळवार आणि शुक्रवार अशा दोन दिवशी जास्त प्रमाणात भाविकांची गर्दी डोंगरावर आढळून येते। पैकी मंगळवारी तर जास्तच गर्दी दिसून येते, परंतु लॉकडाऊन मुळे भाविकांची गर्दी कमी प्रमाणात आहे असे आमचे पाहुणे गोरख कदम सांगत आहेत। मलाई देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे तिचे दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक डोंगरावर दूर दूरवरून येत असतात। मंडळी ही जानाई मलाई देवीचे प्रवेशद्वार आहे, त्याची कमान आपल्याला दिसत आहे। नमस्कार मंडळी, मी हनुमंत बोराटे, गडकोटाचे भ्रमण या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहेत। आता आपण जानाई मलाई देवीच्या डोंगराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत। माझ्याबरोबर आमचे शेजारी विक्की रामुगडे आणि गोरख कदम हे आहेत। विक्की हा चांगल्या पद्धतीची फोटोग्राफी करत असतो आणि तो त्याचा छंद आहे। आतापर्यंत अर्ध्या पायऱ्याचं चढण आपण देवीचं पूर्ण केलेलं आहे। एकूण 800 पायऱ्या आहेत या ठिकाणी असं सांगितलं जातं। प्राचीन हे देवीचं मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण सातारकराचं आणि आजूबाजूच्या वाड्यावस्त्याचं हे श्रद्धास्थान आहे। डोंगरावरती विराजमान असलेली देवी ही भक्ती सर्व येणाऱ्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जानाई मलाई देवीच्या डोंगराच्या पायथ्याला कोडोली हे गाव आहे। बऱ्याच भाविकांना ह्या पायऱ्याचे चढण चढताना दम लागत असतो, त्याच्यामुळे ते थांबून थांबूनच वरपर्यंत येत असतात। मंडळी, हा जो देवीच्या ह्या डोंगराच्या पश्चिमेला सज्जनगड दिसतोय आपल्याला आणि त्याच्याच पुढच्या बाजूला वासोटा किल्ला जाण्यासाठी
तो मधला रोड आहे, बामणोली कास पठाराला जाणारा रोड। आणि या ठिकाणी टावर सुद्धा दिसतोय आपल्याला, तो अजिंक्य तारा किल्ला आहे, आकाशवाणीचं ते केंद्र दिसतंय इथून आपल्याला, बघा तो टावर। पुढे इकडे उत्तर दिशेला कल्याणगड म्हणजे नांदगिरी किल्ला, आणि बरोबर ह्या पूर्व आणि उत्तरच्या पश्चिम कोपऱ्या पूर्व आणि उत्तरच्या कोपऱ्यामध्ये जर्नेश्वर डोंगर आहे। जवळजवळ देवीच्या मंदिराजवळ आलो आहे। 800 पायऱ्याचं चढण 20 मिनिटात पूर्ण केलेलं आहे। ते जसं गडगोटांचं आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी घाण करू नये, आता ही जी लोकांनी वरती खाद्यपदार्थ घेऊन आलेले आहेत आणि त्याचे कागद हे असे टाकलेले आहेत, ते काही मला बरोबर वाटत नाही। आता हे कागद मी नंतर जाताना माझ्याबरोबर खाली डस्टबिनमध्ये टाकणार। प्रत्येक मंगळवारी ही दिसते ना ती दीपमाळ प्रज्वलित केली जाते असे सांगतात। लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावे लागत आहे। तर काय भगवा ध्वज दिमाकात फडकत आहे। म्हणजे अशा प्रकारे जानाई मळाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि ह्या डोंगराच्या पायथ्याला परत आपण आलेलो आहे। चल भाविकांनी जरूर जानाई मळाई देवीच्या दर्शनाला यावे असे मला वाटते।